आज आपण पाहतोय आपल्याकडे काही समस्या देखील या ठिकाणी आहेत. रेड झोनचा विषय दादा तुम्ही मांडला, आढळराव पाटलांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केलाय. मागच्या काळामध्ये आपण रेड झोनचा मुद्दा एका टप्प्यावर आणला होता, पण काही कारणांनी तो राहिलाय. पण मी तुम्हाला विश्वास देतो, तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होतील, आढळराव पाटील खासदार होतील, पुन्हा एकदा संरक्षण मंत्र्यांकडे आपण सगळे जाऊ, आवश्यकता पडली तर प्रधानमंत्र्यांकडे जाऊ, आणि त्या ठिकाणी निश्चितपणे हा रेड झोनचा विषय हा या ठिकाणी आपण सगळे मिळून निश्चितपणे सोडू. खरं म्हणजे एवढंच नाहीये, आज हा सगळा जो भाग आहे, बाजूला देहू आहे, या ठिकाणी अत्यंत महत्वाचा सगळा भाग आहे, आणि इंद्रायणी सारखी नदी आपल्याकडे वाहते पण अतिशय प्रदूषित झाली आहे, आणि म्हणून आपण आता इंद्रायणी नदीला देखील प्रदूषणापासून मुक्त करण्याचं काम सुरू केलं आहे. इकडे पुण्यामध्ये मुळा मुठा असो, इकडे इंद्रायणी असो, नदी सुधार कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. शेवटी पर्यावरण जर चांगलं राहिलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करता येतं आणि लोकांचं आरोग्य देखील राखता येतं. ते काम देखील या ठिकाणी सुरू केलं. आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी दिली, पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आपण आणली, आणि आता काही दिवसात पिंपरी ते निगडी मेट्रोच्या मार्गाचं भूमिपूजन देखील या ठिकाणी आपण करणार आहोत, आणि याची प्रक्रिया देखील आता निविदेची सुरू झाली आहे. आणि याचा जो मार्ग आहे, हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर भोसरी चाकण अशा प्रकारे संपूर्ण भाग हा आपण या ठिकाणी जोडणार आहोत. आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे, पिंपरी चिंचवडची आणि पुण्याची मेट्रो जोडून पुण्याचा पिंपरी चिंचवडचा आणि त्यासोबत हा जो काही पीएमआरडीएचा भाग आहे, याचा एक इंटिग्रेटेड प्लॅन हा आपण तयार केलेला आहे, की ज्या प्लॅनच्या माध्यमातून या शहरातला ट्रॅफिक हा कमी करता येईल आणि लोकांना आवागमन करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करता येईल, आणि त्या दृष्टीने देखील आपलं काम चाललंय. आज खरं म्हणजे आपण पाहतो की इकडनं वेगवेगळ्या शहरांना आज पुणे पिंपरी चिंचवड या भागातनं रस्ते जातात, नगरकडे असेल, सोलापूरकडे असेल, वेगवेगळ्या आपल्या शहरांना जी काही कनेक्टिव्हिटी आहे, या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये शहरातनं बाहेर निघणं कठीण आहे. आणि बाहेर निघाल्यानंतर तर अशी अवस्था होते की त्या ठिकाणी 30-40 किलोमीटर जायला 2-2.5 तास लागतात. आज खरं म्हणजे एक प्रकारचं औद्योगिक क्लस्टर हे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पण आपल्या एमआयडीसी मध्ये पोहोचायला देखील इतका त्रास आहे की अलीकडच्या काळात उद्योजक येतात तर ते म्हणतात बाकी सगळं तुमच्याकडे चांगलं आहे, पण या ट्रॅफिकचं काहीतरी करा. मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदे साहेब, अजितदादा, मी, आम्ही गडकरी साहेबांसोबत बसलो, आणि त्या ठिकाणी या सगळ्या रस्त्यांना डिकंजेस्ट करण्याकरता दोन मजली तीन मजली अशा प्रकारच्या रस्त्यांचं आम्ही प्लॅनिंग केलंय, की ज्याच्यामध्ये खाली पण रस्ता राहील, त्याच्यावरही रस्ता राहील, आणि त्याच्यावरून आपल्याला मेट्रो नेता येईल, अशा प्रकारचे 3-3 मजली रस्ते तयार करून या ठिकाणी आपण हा सगळा भाग डिकंजेस्ट करणार आहोत. आणि त्याचाही डीपीआर हा तयार झाला, आणि आम्ही देखील राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं की याकरता आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे. त्यामुळे एक आधुनिक शहर हे तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या पीएमपीएल मध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस आणल्या, आणि आज पीएमपीएल ही देशातली सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक बस असलेली त्या ठिकाणी संघटना तयार झाली आहे. कारण आपल्याला पर्यावरण पूरक अशा प्रकारचं काम हे या भागामध्ये करायचं आहे.